मित्र आणि मैत्रिणींनो, माझा नमस्कार. इथं उपस्थित असलेले सर्व थोर मंडळींना माझा प्रणाम. हे पुस्तक आता जे रिलीज झालेलं आहे, ज्या थोर व्यक्तींच्या हस्त झालेलं, ते मला कल्पनाही नव्हती की असं कधी होईल माझ्या आयुष्यात. म्हणून प्रसाद महाडकर, नरेंद्र हेटे, अमय हेटे, मंजिरी हेटे, प्रियंका जॉनी आणि आशिष शेलार या लोकांनी खूप खूप जीवाच्या बाहेर जाऊन प्रयत्न करून हे पुस्तक आज बाहेर म्हणजे रिलीज केलेलं आहे. गौतम राजाध्यक्ष आणि यशवंत देव या लोकांना, या दोघांना हे त्यांनी अर्पण केलेलं आहे. कारण यशवंत देवांना मी गुरुसारखं मानायचे, आणखीन गौतम तर माझा मुलगाच होता. गौतम राज्याध्यक्षांनी माझ्या जाळला बोलवलं पहिल्यांदा फोटोसाठी म्हणून. तर मी गेले आणि ते म्हणाले की मी सगळ्यांचे फोल्डर करतो, मी तुमच्यासाठी, म्हणजे तुम्ही माझ्या आईसारख्या आहात वगैरे असं. तर मी त्यांनी सांगितलं मेकअप करावा लागेल. मी आयुष्यात पहिल्यांदा मेकअप केला. मेकअप ज्यावेळेला मिकीनं मला लावला तर मी त्याच्यावर रागवले, हे काय मडकं केलंस माझ्या तोंडाचं, काय तू काय काय फासलंस माझ्या. आशा ताई प्लीज तुम्ही आता आरशात बघू नका, संपल्यानंतर तुम्ही बघा आणि नंतर मग पुसून टाका हवं तर, पण तुम्ही हे करा. मैं बिल्कुल कुछ नहीं कहना चाहता था, पर मुझे अमय जी ने कहा है कहने के लिए. पर मैं कहने से ज़्यादा करना चाहूँगा, क्योंकि आज सीखने के लिए बहुत सारे साधन हैं. आज पूरा सोशल मीडिया से लेकर बड़े बड़े ऐप्स हैं, लेकिन जब सीखने के लिए कुछ था नहीं तो लता जी और आशा जी थी. इन्होंने पूरी दुनिया को गाना सिखाया है. तो आपको भाई, मैं कुछ कहना नहीं चाहूँगा, मैं कहना चाहूँगा जो आपसे सीख सके उसके लिए धन्यवाद, जो आपसे सीख रहे हैं उसके लिए धन्यवाद, जो आपसे सुन के जान गए कि ऐसा नहीं सीख पाएंगे उसके लिए भी धन्यवाद.